गेली चार महिने एसटी महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार थकवण्यात आलेले आहेत. सक्तीची रजा, सक्तीची सेवानिवृत्ती आणि त्याचबरोबर कंत्राटी पदे कमी करण्याचा घाट सरकारने घातला आणि त्यातून परिवहन सेवेचं महत्त्वाचं अंग बंद करण्याचा एक षडयंत्र महाराष्ट्र राज्यात सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो आहे की सरकारने तातडीने कोरोना न करता ही परिवहन सेवा तात्काळ सुरू करावी. गेल्या 3 महिन्यापासूनचा जो पगार थकित होता त्यापैकी सरकारने काही पगार देण्याचं कबूल केलं, परंतु जुलै महिन्याचा पगार काही तो देत नाही आहेत आणि म्हणून आम्ही अशी मागणी करतो आहे की जुलै महिन्याचा पूर्ण पगार हा तात्काळ देण्यात यावा. आत्महत्या करणारे कर्मचारी या महामंडळात मोठ्या संख्येने वाढत आहेत, त्याचा विचार करून आणि त्यांच्या कुटुंबियाचा विचार करून सरकारने तत्काळ आता हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. हे करत असतानाच परिवहन सेवा महाराष्ट्रभर पूर्ण क्षमतेने सुरू झाली पाहिजे याचं सुद्धा भान सरकारला असलं पाहिजे आणि सरकारने तातडीने राज्यभर परिवहन सेवा सुरू करावी अशी सुद्धा आमची मागणी आहे.